ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे. म्हाडा भरती पेपरपुटी प्रकरणातील आरोपींचा कोड ब्रेक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. घरातील वस्तू कधी मिळणार या कोडवर्डचा आरोपींनी वापर केल्याचा आरोप आहे. यामध्ये घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असा कोडवर्ड तयार करण्यात आला होता. ज्या दिवशी पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणातील कारवाई केली त्या दिवशी आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या त्यांना फोन करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होणार आहे. आरोपींच्या मोबाईलवर पेपरच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन आल्याचा तपासात समोर आलाय. त्यामुळे हे फोन नेमके कोणाचे आहेत, त्यातील कोणी आरोपी आहे का याचा तपास करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून याची चौकशी सुरू आहे. अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी आपल्या बरोबर आहेत. अश्विनी, त्यांचा कोड ब्रेक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, कशा प्रकारे आता पुढील कारवाई केली जाते? करुणा, नक्कीच म्हाडा भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आता आश्चर्यकारक खुलासे समोर येत आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी जेव्हा पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे या दोनही महत्वाच्या आरोपींना, ज्याच्यामध्ये जी एस सॉफ्टवेअर कंपनीचा मालकच त्याच्यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे, आणि तेव्हा जेव्हा पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामधनं जे अनेक माहिती समोर येते त्याच्यामध्ये त्यांनी कोडवर्डचा वापर केल्याचं सुद्धा पोलिसांना तपासामध्ये समोर आलेलं आहे. घरातली वस्तू कधी मिळणार, म्हणजे घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर अशा कोडवर्डचा वापर आरोपींनी केल्याचं लक्षात आलेलं आहे. या आरोपींना ज्या दिवशी ताब्यात घेतलेलं आहे त्या दिवशी कोणाकोणाचे फोन या आरोपींच्या मोबाईलवर आले होते किंवा आरोपींनी कोणाकोणाला फोन केलेले आहेत त्याच्यावरनं, म्हणजे यामध्ये आणखी कोणी इन्वॉल्व्ह आहे का, या सगळ्याच बाबींचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. त्यानंतर आता बाकी पण ज्या टीईटीची एक्झाम असू दे किंवा पोलीस भरतीची जी एस सॉफ्टवेअरने जी एक्झाम घेतलेली आहे त्याच्यामध्ये काही इंटरकनेक्शन आहे का, इंटरलिंक काही आहे का, याचा तपास सुद्धा आता पुणे सायबर सेलकडनं सुरू आहे. अगदी अश्विनी, या तपासात आणखी काय काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.